बीडच्या पातुर येथे अज्ञात व्यक्तींकडून एका शेतकऱ्याच्या शेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या झाडासह सीताफळांच्या झाडांचे शेंडे खोडून टाकण्याचा प्रकार समोर आलाय. या नुकसानीबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीड मधील पात्रुड येथील शेतकरी भास्कर भुजबळ यांनी शेतामध्ये सीताफळासह आंब्यांची झाडे लावली आहेत. 9 एकरात फळबागाची लागवड केली आहे. त्यांच्या शेतात कोणी नसल्याचा फायदा घेत काही लोक सीताफळाची झाडे उपटून टाकत आहेत तर आलेल्या आंब्यांच्या झाडाचे शेंडे खोडून टाकले जात आहेत. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. या अज्ञात विघ्न संतोषी लोकांचा बंदोबस्त करावा याकरता माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यांना हे देखून असं झालंय झाड हे आंब्याचे आज 6 मोडलेत. ह्याच्या अगोदर हे सीताफळीचे 6 ते 7 फूट हाईटचे 39 झाड मोडले. 1300 झाडापैकी तुम्हाला सांगतो जवळपास 1200 झाड ह्या लोकांनी मोडलं. पण ह्या 2 महिन्याखाली 39 न परवाच्या दिवशी हे 6 झाडं ह्यांना असं वाटायला लागलं की इथं बाग नसूनही मी थोड्या पाण्यात बागाचं ह्या ड्रीपमधून ह्याच्यामधून हे करायला लागलो तर हे ह्यांना देखोना गेलं आहे. म्हणून हे नाही रात्रीचं येऊन झाडं सोडते. ह्याच्यामुळं मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट पण दिलेली. शालिनी प्लससाठी सुभाष बोराडे, बीड.